नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं चव आणि बरंच काहीमध्ये. मागे आपलं जेव्हा घराचं रंगकाम सुरू होतं तेव्हा मी तुम्हाला बोलले होते की हे सगळं आवरल्यानंतर आपल्या घराचा जो काही फायनल लुक असेल तो मी तुम्हाला दाखवेन. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं घर दाखवणार आहे, पण आज मी फक्त खालचं घर दाखवणार आहे आणि जो वरचा भाग आहे म्हणजे जे आपलं वरचं घर आहे ते मी तुम्हाला नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेन. चला तर मग लगेचच बाहेरून सुरुवात करूयात. तर हे अशा प्रकारे आपलं घर दिसतं बाहेरून. इकडे वरती गॅलरी आहे आणि घराच्या बाहेर इथे खाली देखील काही झाडं लावलेली आहेत. आम्ही आतमध्ये आल्यानंतर हा असा लुक आहे आपल्या गॅलरीचा, जो तुम्ही मागे आपल्या गार्डनच्या व्हिडिओमध्ये देखील पाहिला असेल. फक्त काही थोडेफार चेंजेस केलेले आहेत आता. इथे घराच्या साईडला देखील छोटंसं अंगण आहे आपलं, जिथे तुम्हाला जास्त करून झाडच बघायला मिळतील. इथे आम्ही बरीच अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेली आहेत आणि मागे आपण पुढच्या गॅलरीमध्ये जे दोन स्टँड ठेवले होते झाडांचे ते आता आम्ही या साईडला ठेवले आहेत, कारण बऱ्याच वेळेला पावसाच्या आणि उन्हाच्या हिशोबाने झाडांची जागा सतत बदलावी लागते. इथे ही एक खिडकी आहे आणि या खिडकीखाली हे सर्व हँगिंग प्लांट्स लावलेले आहेत मी प्लॅस्टिक बॉटलमधले, जे मी तुम्हाला आधी पण दाखवले होते. इथे या स्टँडवर खायच्या पानांचा वेल, जिनिया आणि पांढरी शेवंती मस्त फुलली आहे. इथे खाली ही पाण्याची मशीन आहे आणि हा दरवाजा कसला आहे हे देखील मी तुम्हाला दाखवणार आहे आज. इथे बाहेर आम्ही नेहमी ड्रममध्ये पाणी भरून ठेवतो, कारण बाहेरच्या बाहेर पाणी भरणं आणि एवढ्या सगळ्या झाडांना ते रोज घालणं सोयीस्कर पडतं आणि भांडी घासायचं वगैरे देखील जे काम असतं ते सुद्धा आम्ही इथे मागच्या साईडला करतो, त्यामुळे मग आम्ही हा ड्रम इथे ठेवलेला आहे. इथे मागे पोत्यामध्ये आम्ही झाडांचा पालापाचोळा आणि ओला कचरा भरून ठेवतो, ज्याचं मस्त असं खत तयार होतं आणि हे देखील मी तुम्हाला गार्डनच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. ही आपल्या घराच्या मागची बाजू आहे आणि इथे आपल्या किचनची खिडकी आहे, जे खिडकीवर सुद्धा मी छोट्या छोट्या डब्यामध्ये लावलेली अशी बरीच झाडं ठेवलेली आहेत, त्यामुळे किचनमध्ये काम करताना असं झाडं पाहिली की मस्त फ्रेश वाटतं आपल्याला. मागे इथे आपण खाली झोका लावलेला, जो आता आम्ही वरच्या गॅलरीमध्ये लावला आहे आणि इथे खाली निवांत बसण्यासाठी खुर्च्या ठेवलेल्या आहेत. बस बाकी जास्त काही चेंज नाही केला इथे. चला आता आपण आपल्या घरामध्ये जाऊयात आणि आपलं घर आतून कसं आहे ते बघूयात. तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आमच्या घरामध्ये. इथे आम्ही फक्त दोन खुर्च्या ठेवलेल्या आहेत. त्यानंतर ह्या बाजूला आपला सोफा कंबेड आहे. आतमध्ये आल्यानंतर समोरच तुम्हाला पुस्तकांचं कपाट आणि टीव्ही दिसेल. इथे हा आपला किचनचा दरवाजा आहे. इथे किचनच्या दरवाजासमोरच आम्ही डायनिंग टेबल ठेवला आहे. त्याच्यावरती खिडकी आहे जी आपण मगाशी बाहेरून पाहिलेली. या खिडकीतून मस्त आपलं बाहेरचं अंगण दिसतं. इथे दरवाजाच्या मागे आपलं शूरॅक आणि इन्व्हर्टर वगैरे आहे.
घरात एंट्री करताच लगेच बाजूला आपला वरती जायचा जिना आहे, पण वरचं घर मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे. कम्प्युटर टेबल हा पहिले वरती बेडरूममध्ये होता, पण लॉकडाऊनपासून मम्मीला तिच्या शाळेच्या कामासाठी सतत वरती जायला लागायचं, त्यामुळे मग त्याला आता खाली शिफ्ट केलं आहे. एकंदर अशा प्रकारे हा आपला हॉल दिसतो संपूर्ण. चला आता आपण आपल्या किचनकडे जाऊयात. फायनली आज आपण आपल्या चव आणि बरंच काहीचा किचन बनणार आहोत. मगाशी जो दरवाजा आपण बाहेरच्या अंगणातून पाहिला होता तर तो हा आहे. ओट्याच्या सुरुवातीला तिथे मिक्सर, केटल, चॉपिंग पॅड वगैरे जे आपल्याला रोज लागतं ते ठेवलेलं आहे. इथे वरती आम्ही क्रॉकरीज म्हणजेच आपलं एक्स्ट्रा डिनर सेट, कप सेट वगैरे ठेवलेत. इथे खिडकीवर आम्ही छोटासा मनी प्लांट ठेवलेला आहे. इथे ओट्यावरती जे आपल्याला रोज स्वयंपाक करताना लागत असतं असं मिठाची बरणी, मसाल्याचा डबा, तेल आणि काही चमचे वगैरे ठेवलेले आहेत फक्त. त्यानंतर इथे कधी कधीच वापरल्या जाणारं प्लेट आणि आपलं नॉर्मल लोणचं चटणी वगैरे अशा बरण्या आहेत. इथे टॉयलेट, बाथरूम आणि बेसिन असं आहे. त्यानंतर इथे साईडला फ्रीज ठेवलाय आम्ही. लगेचच इथे वरती हातासरशी चहा पावडर आणि साखर वगैरे ठेवलेला आहे. तांब्याच्या भांड्यातून पाणी पिलेलं चांगलं असतं, त्यामुळे मग बऱ्याच वर्षापासून असा हा आमच्याकडे तांब्याचा फिल्टर आहे. इथे फ्रीजवरती आम्ही रेग्युलर वापरासाठी लागणारा डिश, कप आणि आपला रोज लागणारा असा खाऊचा डबा ठेवलेला आहे. त्यानंतर इथे स्लायडिंगचं कपाट आहे जे मी तुम्हाला डिटेल किचन टूर करेल त्यामध्ये दाखवेल, आणि त्या कपाटावरती काही डबे वगैरे ठेवलेले आहेत. मी लॉकडाऊनमध्ये उद्योग केलेल्या बॉटल्स, डबे वगैरे इकडे दरवाजावर ठेवलेले आहेत. हॉलमधून आतमध्ये आल्यावर लगेचच समोर असा लुक दिसतो आपल्या किचनचा. तर अशा प्रकारे मी तुम्हाला हॉल, किचन आणि आपलं बाहेरचं जे काही संपूर्ण अंगण आहे ते दाखवलं आहे. बाकी बेडरूम आणि वरची गॅलरी वगैरे मी तुम्हाला लवकरच दाखवेल दुसऱ्या व्हिडिओमध्ये. माझं घर अगदीच फार मोठं आहे असं काही नाही आहे, आणि अगदीच लहान किंवा छोटं आहे असंही काही नाही आहे. जे आहे जसं आहे ते मी तुम्हाला आज दाखवलं आहे. तुम्हाला जर आवडलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.